नमस्कार, रयतेश टेक मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी वल्लभ बारले. आज आपण भावी शिक्षकांसाठी एक अतिशय महत्वाची आनंदाची गोष्ट की पवित्र पोर्टल पूर्ण चालू होणार आणि उर्वरित जे काही 6,000 शिक्षण सेवकाची पद भरती होती ती लवकरात लवकर पुन्हा नव्याने चालू होणार. याबाबत आपल्या या कोरोना कालावधीमध्ये अनेक अशा प्रकारच्या प्रत्येक क्षेत्रावरती याचा प्रभाव पडलेला होता. याच पद्धतीने आपल्याला या कोरोना कालावधीमध्ये उपाययोजना करण्यासाठी या शिक्षण प्रक्रियेवरती बंदी घालण्यात आली होती. या बंदीमुळे शिक्षण व्यवस्थेवरती पडणारा हा ताण कमी करण्यासाठी पद भरतीवरील निर्बंध उठवले गेलेले आहेत आणि यामुळे आपल्याला प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या शाळांमधील शिक्षण सेवकाची भरती प्रक्रिया करण्याचा मार्ग पुन्हा मोकळा करून देण्यात आलेला आहे. माननीय उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 3 डिसेंबरच्या या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या पवित्र पोर्टलद्वारे उर्वरित 6,000 पदासाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया पुन्हा नव्याने चालू करण्यात येणार आहे. लवकरच या संपूर्ण भरतीचं नियोजन लवकरच प्राप्त होईल. भरतीबाबतचे नियोजन होताच आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सविस्तर त्याचे अपडेट तुम्हाला मिळतील. त्यासाठी सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकनला क्लिक करा. या संदर्भामध्ये असणारा हा जो काही एक शासन निर्णय आहे हा शासन निर्णय देखील आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा आपला 7 डिसेंबरचा हा शासन निर्णय आहे. म्हणजे COVID-19 याच्यामुळे या रोगामुळे अर्थव्यवस्थेत झालेल्या परिणामावरती वित्तीय उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने घालण्यात आलेल्या पदभरती बंदीत वगळण्यातून बाबत म्हणजे पवित्र पोर्टल हे आपलं पुन्हा नव्याने चालू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. ज्या कोणत्या प्रकारच्या या सरळ या ठिकाणी याचा उल्लेख केलेला आहे म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 3/12/2020 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार संदर्भ 1 येथील शासन निर्णयाने घालण्यात आलेली पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीद्वारे सुरू असलेली शिक्षण सेवक भरती प्रक्रिया वगळण्यात येत आहे. अशा पद्धतीचं हे पत्र कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन कविता तोंडे यांचं हे पत्र आहे. आता लवकरच हे पवित्र पोर्टल चालू होणार आणि जी काही शिक्षक सेवकांची भरती आहे जवळपास 6,000 आहेत, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक. पुढचे अपडेट देखील तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्यवस्थितपणे मिळतील. पवित्र पोर्टल किंवा ह्या जे काही शिक्षण सेवक प्रक्रिया